हरी ओम श्रीराम अंबज्ञा। माझं नाव डॉक्टर नमिता विरा शिरोडकर, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र। बापूंचं पादुका पूजन हे आपल्या सगळ्यांच्याच घरात एक सोहळा असतो, तर दरवर्षी आमच्याकडे गोकुळाष्टमीला बापूंचं पादुका पूजन असतं, आणि त्यात अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे साई सच्चरित्र पठण असतं। तर ते सकाळी 8 वाजता आम्ही सुरू करतो आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासाचं पठण असतं, आणि खरंच हे बापू आमच्याकडनं खूप सुंदररित्या करून घेत आहेत। तर एक 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि आमच्याकडे कसं असतं की गोकुळाष्टमी असल्यामुळे केंद्रातलेही सगळे पठणाकरता येतात, आणि मग 12 वाजता आम्ही कृष्णजन्म करतो। तर त्यावर्षी काय झालं होतं की आमच्यासमोरनं एक फॅमिली नुकतीच म्हणजे एक ती 2-3 महिन्यासाठीच एक फॅमिली आली होती, आणि त्यांच्याकडे एक बाळ होतं, पण ते कधीच आमच्या घरात यायचं नाही, कारण ते रडायचं। तर त्या दिवशी काय आलं की रात्री 12 वाजता आम्ही पादुका पूजन तर होतंच, पठण होतं, मग आम्ही थोडासा गॅप घेतला आणि कृष्णजन्मासाठी कृष्णजन्म साजरा केला, पाळणा घेतला, आणि त्यानंतर आम्ही गजर घ्यायला लागलो। धावत ये रे राधा कृष्णा तोडी मम शृंखला, असा गजर आम्ही सगळे जोर जोरात करायला लागलो। आणि काय झालं की समोरच्या त्या ज्या होत्या त्याची आई, त्याने तिनेही दार उघडलं, आणि ते बाळ आमच्याकडच्या गजराचा आवाज ऐकून अक्षरशः धावत धावत ते म्हणजे रांगत रांगतच, छोटं होतं ते 1 वर्षही झालेलं नव्हतं, रांगत 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 ते आमच्याकडे आलं, आणि ते डायरेक्ट गेलं ते बापूंच्या पादुकांच्या इथे, आणि बापूंच्या पादुका आणि पाळणा जिथे होता तिथेच ते जाऊन उभं राहिलं, आणि तिथे नाचायला लागलं ते बाळ अक्षरशः, म्हणजे ते इतका आनंद करायला लागलं की ते हसून हसून, यापूर्वी ते आमच्याकडे कधीच आलं नव्हतं आणि खूप रडायचं सुद्धा, पण त्या दिवशी काय झालं त्याला माहिती नाही, पण ते विड्यासारखं तिकडे जाऊन उभं राहिलं की जणू काही तिथे बापूंचं दर्शन त्याला होतं आहे, आणि एकदम खूप मजेत होतं ते, त्याने लोढी खाल्लं आणि इतकं आम्ही सगळे खूप एन्जॉय केलं, तो मोमेंटच जो होता तो खूपच छान होता, आणि बापूंच्या कृपेने हा सगळे सण सगळे सोहळे आम्हाला इतके सुंदररित्या साजरे करता येतात आणि त्याचा आनंद घेता येतो, त्यासाठी खूप खूप अंबज्ञ बापूंना। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।